काम एकदम सुंदर पण चित्रपटाला प्रतिसाद कसा मिळेल हा मला जो डाऊट होता तो एकदम क्लिअर झाला करेक्ट झालं की तुमचा चित्रपट जेव्हा ट्रेलर आला होता ना तेव्हा मी एक गोष्ट बोललेलो की हा चित्रपट प्रॉमिसिंग आणि काहीजण कमेंट तर करत आहे की प्रॉमिसिंग आहे असं आहे तसं आहे मस्त आहे पण हेच लोक थिएटरमध्ये जातील की नाही त्या दिवशी रियालिटी कळेल बरेचसे जणं अगर जर मी बोलायला गेलो पहिली गोष्ट ते याला एक तर शोज कमी मिळालेत काही ठिकाणी आणि गर्दी अ बिग नो नाहीतचे डायरेक्ट असं समजा आता एवढा छा चांगला चित्रपट जर बनवून पण तुम्ही गर्दी नसाल करणार तर मग काय यार स्क्रीन्सविषयी बोलणार आहे की कमी स्क्रीन्स मिळेल काय फरक पडतो हो, की कमी स्क्रीन्स मिळव की जास्त मिळव हो? जर काहीच फायदा होणार नाही त्या गोष्टीचा एनिवेज चित्रपटाच्या ट्रेलरच्या वेळी आपण बोललो होतो पूर्ण डिटेल चर्चा केली होती आता स्टोरी विषयी पुन्हा बोलून फायदा नाही आहे कारण ट्रेलर रिव्ह्यूच्या वेळीच आपण पूर्ण डिस्कशन केलं होतं चित्रपट बघून मी एवढंच सांगू शकतो की यार आहे मस्ट वॉच पण यार प्रत्येकासाठी तर आहे नाही हा चित्रपट म्हणजे ट्रेलरवरून तुम्हाला एक अंदाज तर आलाच असेल की म्हणून तर मला असं वाटतं की ऑडियन्स फक्त कमेंट्समध्ये हिरो असते चला चान्स देऊ या हे खूप सुंदर दिसतो आहे टॉपिक वगैरे आणि जेव्हा थिएटर्सचे गोष्टी येतात तेव्हा तर शोज कॅन्सल व्हायची पण होऊन जाते वेळ येते तर यामुळेच ॲक्च्युली नुकसान झालं आहे मराठी चित्रपटांचं आणि त्यामध्ये ना मराठी चित्रपटांचं नुकसान होण्यामध्ये काही डायरेक्टर प्रोड्युसर्स पण जिम्मेदार यार काही काही मूवीज इतक्या फालतू बनतात आणि त्यामुळे काही चांगल्या मूवीज आणि आता हे लोक क्लॅश करतात तीन तीन चार चार पाच पाच अरे सहा सहा एक एका दिवशी हे हे मराठी चित्रपट जे आहेत ते होतात मी स्वतः बघितलं आहे क्लॅशवाला अँगल त्यामुळे नुकसान तर होणारच ना काय बोलणार पण चांगले चित्रपटांचं नुकसान होतं त्यामुळे जास्त वाईट वाटतं मी माझ्या तऱ्हेने तुम्हाला सिरियसली रिकमेंड करेल की हा चित्रपट बघा आणि मगच रिॲक्ट करा यार उगीच नाही यार म्हणजे इट्स लाईक बघून रिॲक्ट करा बस